सृष्ट्यामोल भांबरे, आज मी तुम्हाला विष्णूच्या दशावतारातील परशुराम या अवताराची माहिती सांगणार आहे. प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. परशुरामांचा जन्म 19व्या त्रेतायुगात ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला. परशुराम हे जन्माने ब्राह्मण असूनही क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते. परशुरामांनी कठोर तपश्चर्याने भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकरांनी त्यांना अनेक अस्त्रे शस्त्रे दिले, ज्यात परशु हे देखील शस्त्र मिळले. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्येच्या जोरावर त्यांनी दृष्ट आणि प्रजेचा छळ करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. तसेच त्यांनी सहस्त्रार्जुनाला ठार केले. राजांना जिंकून मिळवलेली जमीन त्यांनी ऋषींना देऊन टाकली. असे म्हटले जाते की त्यांनी कोकण किनारपट्टीला असणारा अथान समुद्राला आपल्या निवासासाठी थोडे मागे होण्याची विनंती केली. समुद्राने ती विनंती मान्य न केल्याने भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे केला. त्यातूनच कोकण प्रदेशाची निर्मिती झाली. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव मानले जाते. परशुरामांचा उल्लेख सीता स्वयंवरात देखील येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले, मात्र राक्षांत झाल्यावर आपल्याकडील धनुष्य त्यांनी रामाला भेट दिले. परशुरामांबद्दलची एक गोष्ट अशी की चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुका मातेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले व रेणुकाचा वध करण्यासाठी त्यांनी आपल्या 5 मुलांना आज्ञा केली. त्यापैकी एकट्या परशुरामाने पिताची आज्ञा पाळली व आईचा शिरच्छेद केला. त्यामुळे जमदग्नी परशुरामावर संतुष्ट झाले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. अशा रीतीने रेणुका पुन्हा जिवंत झाली. परशुरामाने द्रोणाचार्यांना धनुर्विद्या शिकवली. द्रोणाचार्यांनी पुढे ती विद्या कर्ण व अर्जुनाला शिकवली. परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव मानले जातात. पुढे परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्यासाठी जातात. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करताना 108 शक्तिपीठांची तीर्थक्षेत्रांची म्हणजेच क्षेत्रपालांची स्थाने प्रस्थापित केली. भारतात अनेक ठिकठिकाणी परशुरामांची मंदिरे आहेत. धन्यवाद.